विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, मी सुरेश काळे, विश्व 24 न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तालुका विधी सेवा समिती परतूर व वकील संघ परतूर यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक 4 नोव्हेंबर 2022 रोजी विधी व सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने सिंगोना येथे कायदेविषयक शिबिर पार पडले। मानाश्री LD कोरडेसर, दिवाणी न्यायाधीश कस्तर परतूर तथा अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती परतूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि श्री RB सूर्यवंशी, सहदिवाणी न्यायाधीश कस्तर परतूर, मानाश्री AG चव्हाण, अध्यक्ष वकील संघ परतूर यांच्या उपस्थितीत आज रोजी हा कार्यक्रम पार पडला। या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते श्री ॲडव्होकेट सुरेश काळे यांनी सूत्रसंचलन केले। त्यानंतर वकील श्री SG चव्हाण सर यांनी अध्यक्षीय भाषण केले व लोकांना कायदेविषयक शिबिरामध्ये खूप महत्त्वाची माहिती दिली। त्याचप्रमाणे श्री शंतनू कपाळे सर, विधी विद्यार्थी, त्याचप्रमाणे गावातील सरपंच ज्ञानेश्वर मांटे, उपसरपंच अशोक वाघमारे, ग्रामसेवक S जमदाळे, ग्रामसेवक सूर्यभान कदम, तंटा मुक्ती अध्यक्ष मुंजाराम कदम, महिला बचत गटाच्या अर्चना गरड, वैशाली सुरुंग, राधाताई मेत्रे, वर्षाताई हे सर्व उपस्थित होते। आज रोजी हा कार्यक्रम पार पाडत असताना श्री SG चव्हाण सर यांच्या अध्यक्षीय भाषणात ज्युनियर जस्टिस याच्याविषयी आज मार्गदर्शन करण्यात आले। द चिल्ड्रन्स ऍक्ट 1960, ज्युनियर्स ऍक्ट 1986, द चाइल्ड लेबर ऍक्ट 1986, द चाइल्ड मॅरेज रेस्ट्रिक्टेड ऍक्ट 1929, एज्युकेशन फॉर ऑल हँडिकॅप चिल्ड्रन ऍक्ट 1975, द चिल्ड्रन अब्यूज प्रिव्हेंशन अँड ट्रीटमेंट ऍक्ट आणि पोस्को या सर्व कायद्यासंबंधी आज रोजी माहिती देण्यात आली। जर आपण या चॅनलमध्ये नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि आपला आवाज जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी व आपल्यावर अन्याय अत्याचार होत असेल तर अन्यायाला वाचा फोडण्यासाठी या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि पाहत रहा विश्व 24 न्यूज। आपण म्हणण्यापेक्षा एक आश्रमशाळा आहे त्याची ज्युनियर कस्टडी म्हणतो, जे साध्या 16 वर्षा किंवा 18 वर्षाच्या आर्थिक मुलांनी गुन्हेगारी केलेली असत तर त्याला त्या ज्युनियर कस्टडी होममध्ये त्याला हा पहिला शब्द हा केलंच होता। तो पाहता ज्युनियर कस्टडी होम म्हटलेले शिक्षणाची संपूर्ण सोय, त्यांच्या खाण्यापिण्याची, राहण्याची व त्यांनी जे गुन्हे केलेले त्या गुन्हेगारी प्रवृत्तीमध्ये न जाता त्याचं भविष्य किती उज्ज्वल व समृद्ध राहील या दृष्टीने ते ज्युनियर कस्टडी होमची स्थापना करण्यात आलेली आहे। आणि त्याचबरोबर आता सांगितलं मॅडमनी DVI पण सांगितलं 2005 तर तो आमच्या निदर्शनात येतो। आता आपल्या गावामध्ये म्हणण्यापेक्षा समाजामध्ये प्रत्येकाला असे प्रश्न आढळतात, एखादा खूप गरीब कुटुंब असेल आणि त्यावेळेस त्याच्या नवऱ्याकडून सासू सासऱ्याकडून तिचा छळ आलेला असतो आणि ती गावकडे येते, गावकडे आल्याच्या नंतर तिची अशी कुवत नसते की आपण कोर्टापर्यंत जावं किंवा केस भानगडीच्या ठिकाणात पडावं, हे होत नाही। पण आता काय झालेले 2005 पासून DVI मध्ये पंचायत समितीमध्ये एक अधिकारी नियुक्ती केलेला असतो, आपल्या काकडे साहेब आहेत आपल्या पंचायत समितीला, तर त्या महिला तक्रार संरक्षण अधिकाऱ्याकडून त्या महिलेला तिथं गेल्याच्या नंतर तिची एक फिर्याद तयार करण्यात आलेली असते आणि लिगल एड जो आपण कार्यक्रम घेतो आज नागसातर्फे कार्यक्रम घेत आहे लिगल एड चा, तर त्या कार्यक्रमा अंतर्गत त्या महिला 12 महिन्या त्या दिवशी
योगाधारक सावेजन आपल्या तालुका डीसी समोर व्यक्त करण्यात आलेले. आजच्या कार्यक्रमाला आपल्याला अध्यक्ष म्हणून कुटीर संघाचे अध्यक्ष श्री अर्जुन चव्हाण सर लाभलेले आहेत आणि त्याचबरोबर कार्यक्रम आपल्या करत आहे. मुलांचं हे जे आहे मुलांच्या संरक्षणासाठी अनेक मुलांनी सर्वोचित कायदेशीर सेवा योजना आणि संरक्षण ही स्कीम आपल्याला काय वाटलं की ही करावी त्यामागचे कारण आहे. सुप्रीम कोर्टाला सिरिल बाली विरुद्ध युनियन ऑफ इंडिया या केसमध्ये 2013 एक अनुमान काढलं. त्यात कोर्टाने असं म्हटलं आहे की कोणत्याही समाजात सर्वात असुरक्षित घटक म्हटला तर हा मुलगा आहे. लहान मुलं, मुलगा किंवा मुलगी, फक्त मुलगी म्हणून नाही किंवा मुलगा म्हणून, लहान मूल याच्यामध्ये फक्त महिला येत नाही, फक्त पुरुष येत नाही, फक्त लहान मुलं यांच्यावर आहे. याच्यावर कोणत्याही प्रकारचा प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात नाही. जगाच्या लोकसंख्येच्या 1/3 म्हणजे 1/3 जे आहेत हे असुरक्षित मुलं आहेत, लहान मुलं. तर त्यांची जर सेवा योग्य त्यांना जर दिल्या नाही, त्यांना योग्य जे काही पुरवठा झाला नाही, शाळेत जर गेले नाही, तर त्यांच्या बालमनावर परिणाम होऊन त्यांची सध्याची पिढी ही हाताबाहेर जाऊ शकते आणि हाताबाहेर जात आहे असं सुप्रीम कोर्टानं, विद्यमान सुप्रीम कोर्टानं यामध्ये निरीक्षण केलं आहे. आणि त्यासाठी त्यांनी नालसाला एक हा कायदा किंवा ही स्कीम, ही योजना राबवावी या अंतर्गत त्यांनी गाईडलाईन चालू केलेले आहे. यामध्ये विविध योजना आपल्याला दाखवल्या जातात. याच्यामध्ये चाइल्ड प्रोटेक्शन ऍक्ट 1960, याच्यामध्ये लहान मुलांचे संरक्षण कायदा हा एक अंमलात आलेला आहे. त्यानंतर ज्युव्हेनाइल ऍक्ट म्हणजे लहान बालकांना जे जेलमध्ये टाकतात, लहान बालकांना जेलमध्ये टाकत नाही तर त्यांना सुधारगृह रिमांड होम म्हणतात, ते रिमांड होम किंवा ऑब्झर्वेशन हाऊस असं त्याला म्हणण्यात येतं. त्याचबरोबर या स्कीम अंतर्गत आपल्याला चाइल्ड लेबर ऍक्ट, जे लहान मुलांना जे आपण बाल कामगार म्हणतो ते रोखण्यासाठी एक ऍक्ट. त्याचबरोबर लहान मुलांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार 2009 मध्ये अस्तित्वात आलेला आहे. त्या तो सुद्धा आपल्या ह्या नावाच्या स्कीम थ्रू वेगवेगळ्या स्तरावर राबवण्यात येतो. त्याचबरोबर जे पोस्को ऍक्ट आहे, लहान मुलांचं लैंगिक शोषण किंवा जे काही आहे आपण ऐकतो, तर त्या अंतर्गत सुद्धा योग्य मार्गदर्शन आपल्याला तालुका विधी सेवा समितीतर्फे पुरवण्यात येतं. त्याचबरोबर चाइल्ड ट्रॅफिकिंग म्हणजे पुरवण्यात येतात किंवा जे किडनॅपिंग कसला प्रकार जो आहे तो सुद्धा या अंतर्गत त्याला प्रतिबंध करण्यात आलेला आहे. तसेच आपल्या
अतिशय जवळच्या विषयासाठी 11-18 वयोगटामध्ये काही मुली असतात त्यांना आपण किशोरवयीन मुली म्हणतो, आणि त्या किशोरवयीन मुलींचं विवाह सुद्धा लग्न सुद्धा 18 अगोदर करणं ही कायद्याने गुन्हा आहे. आणि हा विषय घेऊन जेव्हा आपण गावामध्ये काम करतो बऱ्याचदा प्रश्न निर्माण होतात की मुलींना आई वडील गावाकडे शेताला कोण सांभाळेल. तर या सगळ्या विषयाला घेऊन जर विचार केला तर तिला जर चांगलं शिक्षण दिलं गुणवत्तापूर्ण शिक्षण जर गरजेचं आहे. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.